आताच्या मॉडर्न संस्कृती जवळजवळ नामशेष झालेला मराठी घराचा प्रकार म्हणजे वाडा. खासगी कामानिमित्त महाड शहरात जायचं होतं. फणसाडच्या वन्यजीव अभयारण्यातून जात असताना एका सुंदरशा सावरीच्या फुलांनी लक्ष वेधून घेतलं. मग आम्हाला पूर्ण प्रवासात सावरीच्या फुलांनी सोबत केली. शाखेर 31 असूनही सुरुवातीच्या प्रवासात मात्र वाहतूक सुरळीत चालू होती, जास्त गर्दी नव्हती. पण जसजसं आमचं डेस्टिनेशन महाड शहर जवळ येत गेलं, तसतसं मात्र गर्दीने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली आणि वाहतूक कोंडीला मध्ये आम्हीही मोठ्या प्रमाणावर अडकलो. त्यामुळे सूर्यनारायणाने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली व आमच्या पोटातही कावळे ओढायला लागले. मग नादब्रह्ममध्ये आम्ही प्युअर व्हेजिटेरियन इडलीवर घेतला ताव मारून आणि भागवली पोटाची शुधा. जूनपर्यंत आमचा प्रवास मात्र पूर्ण झाला नव्हताच, पण आम्ही जवळ नक्की चाललो. शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याने आमचे डेस्टिनेशनमध्ये स्वागत केलेच. जे आमचं काम करायचं होतं ते खरेदी पटापट करून घेतली, कारण आता वेध लागलेले मराठी संस्कृतीची, निवास संस्कृतीची खरी ओळख असलेल्या वाडा पाहण्याची. पुन्हा एकदा आमचा प्रवास सुरू झाला, पण पुन्हा एकदा केलेल्या श्रमामुळे पोटात पुन्हा एकदा कावळे ओरडू लागलेच. मग काय, पुन्हा एकदा महाराष्ट्राची ओळख असलेल्या, मुंबईची ओळख असलेल्या वडापावर घेतला ताव मारून आम्ही सर्वांनीच. त्याची निवासस्थानाची सर्वात महत्त्वाची ओळख, हा जो पाठी दिसतोय हा त्याच टाईपचा एक वाडा. काय महत्त्व आहे या वाड्यांचं, तर हे थंडीमध्ये गरम आणि उन्हाळ्यात थंड राहतात. यांची रचनाच अशा प्रकारे केलेली असते की ते कुठल्याही ऋतूला, इथल्या ऋतूला सांभाळून घेतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज इतकी वर्ष होऊनही हा वाडा जसा होता तसाच अजूनही शापूत आहे. आणि पूर्वजांची आठवण करून देणारे वाडे बघितले, इंटॅक्ट असलेले मजबूत आजही, की आपल्या पूर्वजांबद्दलचा अभिमान दृढच होत जातो. आपले पूर्वज कसे पशु आणि पक्ष्यांवर जीवापाड प्रेम करायचे त्याचे हे उदाहरण. घराच्या सुरुवातीलाच पशु आणि प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जायची. मुळात आपली संस्कृतीच ही गोपालक संस्कृती आहे, याचं हे उत्तम उदाहरण इथे या लोकांनी जपून ठेवले, हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं. तेव्हा तुम्ही या वाड्यावरनं 360 डिग्री नजर फिरवता तेव्हा तुमच्या एक गोष्ट सहज लक्षात येते, ती म्हणजे ही की या वाड्याची रचना अशी केलेली आहे की कुठल्याही ऋतूत हवा आणि उजेड नेहमीच इथे यावा. जुनी अवजारे ही त्यांनी जपून ठेवली, त्यामध्ये हे धान्य दळण्याचं जातं ही त्यात महत्त्वाचं आहेच. दर्शनी भागात असलेला मजबूत दरवाजा ही खऱ्या अर्थात वाड्याची पहिली संरक्षण व्यवस्था. ते टोडून मोडून फेकून देण्याची व्यवस्था या मालकांनी नाही स्वीकारली, हे सर्वात महत्त्वाचं. म्हणून मराठेशाहीची ओळख असलेले वाडे आज तुम्हाला इथे पाहता येतात. पण या वाड्यात जे सुकून शांती लाभते ना, आनंद लाभतो, तो इतर कुठेच लाभत नाही. यांच्या रचनाच तुमचे मन प्रसन्न करून जातात. तुम्ही कितीही मोठे काँक्रीटचे इमले करा, पण त्यांना या जुन्या वाड्यांची सर कधीच येणार नाही. त्याच्या ती सुखशांती आणि तो शांतता तुम्हाला कधीच लाभणार नाही. हा वाडाही त्यातलाच एक उत्तम नमुना. ज्या मालकांनी आतापर्यंत तो शाबूत ठेवला त्यांना धन्यवाद देऊच या. त्यामुळेच आपल्याला तो वाडा आताही बघता येतो. चला आता जायची वेळ झाली. सूर्यनारायण ही हळूहळू आम्हाला परतण्याकडे निर्देश करतो.